एक्सप्रेस ठळक घडामोडींसाठी पाहूयात हेडलाइन्स. मुंबई वृत्तवाहिनी संघाच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी शंकर देवकुळे यांची निवड. टाकळीच्या भारतीताईने फोंड्या माळावर फुलवली बाग. जिद्द व चिकाटीच्या जोरावर माळाचा बनवला मळा. विटा नगरपालिकेकडून पार्किंग व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी बैठकीचे आयोजन. निर्भया पथकाद्वारे महिलांच्यात विश्वास निर्माण करू शकलो. पोलीस निरीक्षक मोहन जाधव. मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी शंकर देवकुळे यांची निवड करण्यात आली. संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री संजय भोकरे यांच्या हस्ते शंकर देवकुळे यांना निवडीचे पत्र प्रदान केले. राज्य संघाच्या सांगली जिल्हा विभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्षपदी शंकर देवकुळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यापुढे शंकर देवकुळे हे वृत्तवाहिनी संघाचे शहर विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, उपाध्यक्ष सरफराज सनती, सचिव सामटीव्हीचे प्रतिनिधी विजय पाटील, गरजा महाराष्ट्राचे प्रतिनिधी अरुण मोडक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गोंधळे, योगेश माने, स्वप्नील एरोंडेलीकर, दीपक कांबळे, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते. या निवडीनंतर श्री संजय भोकरे यांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली जिल्ह्यातील वृत्तवाहिनी पत्रकार आणि कॅमेरामॅन यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नूतन शहर जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे यांनी दिली. एक महिला काय करू शकते याचं जिवंत उदाहरण सांगली जिल्ह्यातील भारती मालदे या शेतकरी महिलेने करून दाखवले आहे. त्यांनी आपल्या खडकाळ मारणावर ठिबकद्वारे ऍपल बोरबाग फुलवली आहे. 1.5 ते 2 लाख उत्पन्न मिळवत आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी या गावामध्ये माळरानावर भारती मालदे या महिलेने जिद्दीने आणि चिकाटीने कष्टाच्या जोरावर ऍपल बोर आणि केसरी आंब्याची बाग फुलवली आहे. यातूनच त्या भरघोस उत्पन्नही मिळवत आहे. भारती मालदे या मूळच्या मिरज मधील रहिवाशी आहे. त्यांच्या पतीचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यानंतर त्यांनी त्यांचे किराणा दुकान 2 वर्ष सांभाळले. त्यामध्ये त्यांना काही जमीन आहे, त्यामुळे त्यांनी टाकळी गावामध्ये 6 एकर जमीन खरेदी केली आणि शेती करण्यास सुरुवात केली. शेती करत असताना कुठली शेती करायची यासाठी त्यांनी अभ्यास केला आणि कमी पाण्यात कमी श्रमात जास्त उत्पन्न घेणारे पीक त्यांनी निवडले. त्यांनी आपल्या माळरानावर 2 एकरवर ऍपल बोर आणि 4 एकरवर केसरी आंब्याची बाग लावली आहे. ते स्वतः शेतीमध्ये येऊन काम करतात, शिवाय 2 कामगार कामासाठी घेतले आहेत. शेती करत असताना त्यांना पाण्याची टंचाई होती, त्यासाठी त्यांनी 1 बोअरही मारली आहे. शिवाय 1.28 कोटी पाण्याच्या क्षमतेचे शेततळेही बांधले आहे. या बोअरचे पाणी त्या शेततळ्यांमध्ये साठवले जाते आणि ठिबकद्वारे बागांना दिले जाते. 2 एकरवर तब्बल 600 झाडे ऍपल बोअरची लावली आहेत. पहिल्या वर्षी त्यांना 12 टन माल निघाला. त्यातून त्यांना खर्च वजा जाता 80,000 नफा मिळाला होता. यावर्षी त्यांना 1.5 ते 2 लाख नफा मिळत आहे. हा माल ते सांगलीच्या बाजारात नेऊन घालतात. 30 ते 40 रुपये दर त्यांना मिळतो. यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. विटा शहरातील पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात नगरपालिकेकडून मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी पोलीस उपाधीक्षक निंबाळकर साहेब, नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील घोंगडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विटा आगाराच्या वतीने सुप्रतिभा शिंदे मॅडम उपस्थित होते. या बैठकी दरम्यान विटा शहरातील वर्दळीचे असणारे रस्ते गणेश पेठ, सराफ पेठ, संगम मेडिकल ते गोकुळ खानावळ पर्यंतच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करणे, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी गाडी पार्किंग सीमारेषा
रोडच्या दोन्ही बाजूला आखून सम तारखेला एका बाजूला आणि विषम तारखेला दुसऱ्या बाजूला गाड्या पार्किंग साठीचे नियोजन करणे, चारचाकी गाड्यां बऱ्याच वेळेला रोडवरच पार्क केल्या जातात त्यांना शिस्त लावण्यासाठी जामरचे उपलब्ध करणे आणि शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या शिवाजी चौकामध्ये नो हँकर झोन चारचाकी गाडी लावण्यासाठी बंदी तयार करणे, विटा शहरातील सिग्नल व्यवस्था अद्ययावत करणे, विटा शहरात ट्रॅव्हल्स पार्किंगची सोय करणे, लेगरे रोडवर एकेरी वाहतूक सुरू करणे, चौकात भरत असणाऱ्या कोंबड्यांचा बाजार पुर्जाच्या बाजूला हलवणे आदी विषयांवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यात आले आहेत. यावेळी विटा पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल डी के माने, व्ही एस कदम, ए एस जाधव, बी टी पवार, आर बी कोळी, नारायण शितोळे उपस्थित होते. पोलीस खात्यामध्ये काम करण्याचे माझे एक उद्दिष्ट आहे, ते म्हणाले, सामान्य माणसांच्या मनात विश्वास निर्माण करणे. यामध्ये निर्भया पथकाच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहोत. महिलांना त्रास देणाऱ्या बदमाशांना चांगला धडा शिकवू, अशा लोकांवर कारवाई केली जाते. महिलांनी न घाबरता पोलिसात तक्रार करावी. आजपर्यंत 400 ते 500 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा समस्याग्रस्त महिलांना अथवा मुलींचे काउन्सिलिंग करण्यासाठी आम्ही एक स्पेशल टीम नियुक्त केली आहे. आणि मी खात्रीनेशी सांगू शकतो की गेल्या 1.5-2 वर्षात लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. यावेळी डायमंड ग्रुपचे अध्यक्ष शंकर मोहिते, रमेश सूर्यवंशी, सचिन शहा व 7 स्टार्स टीम उपस्थित होती. पोल्युशन लेवलला किंवा जो डिव्हिजन लेवलला जे निर्भया पथक काम करते त्याचं उद्दिष्ट असं आहे, आम्ही त्याच्यामध्ये काय केले, काही ठिकाणी असे स्पॉट निवडलेले आहेत, उदाहरणार्थ बळवंत कॉलेज असेल, एसटी स्टँड असेल, विटा हायस्कूल असेल, मॉडर्न हायस्कूल असेल, किंवा इन विटा शहरामधली सगळे हायस्कूल आणि कॉलेजेस, मार्केट यार्ड आहे, मार्केट परिसर आहे, सराफ असोसिएशन आहे, त्याच्यानंतर एसटी स्टँड आहे, अशी ठिकाणं निवडली आणि ज्या ठिकाणी महिलांची छेडछाड होण्याची शक्यता आहे, कॉलेजच्या मुलींची छेडछाड होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी साध्या कपड्यामध्ये महिला आणि पुरुष अधिकारी आहेत. गाडी पण साध्याच याच्यामध्ये आहे, त्याच्यावर कुठलीही पोलिसांचं चिन्ह नाही. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, छेडछाड होते, अशा ठिकाणी ते पॉईंट आऊट करून त्याचं शूटिंग करून छुप्या कॅमेऱ्यामधून शूटिंग करून तो चुकीचं करतो हे त्याला दाखवलं जातं आणि त्याला पोलिसांना घेऊन येतो आम्ही, त्याला तुझं चुकलं हे दाखवतो. तर चुकलं म्हणजे तो अश्लील शेरे मारतो, कधीकधी हावभाव करतो मुलींच्याकडे बघून, स्त्रियांच्या बघूकडे बघून, किंवा नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे महिलांचा त्रास वाढलेला असतो. महिला बोलू शकत नाही, तक्रार करू शकत नाही आणि एक प्रकारे आम्ही त्यांना दिलासा दिला किंवा त्यांच्यामध्ये एक आम्ही तो जो न्यूनगंड आहे की तक्रार केली तर आपलीच बदनामी होईल, हा न्यूनगंड त्यांच्या मनात आम्ही काढून टाकलेला आहे की तक्रार केली तर तुमची बदनामी व्हायचं कारण नाही. बदनामी ज्याची आम्ही त्याची करू की जो बदमाशपणा करतोय, त्यामुळे एक महिलांच्यामध्ये थोडंसं आत्मविश्वास निर्माण झाला आहे की आपण तक्रार करू शकू. आणि या निर्भया पथकाच्या कामगिरीने महिलांची तक्रार करण्यासुद्धा आवश्यकता नाही, आम्ही स्वतःच आम्ही ते ऑब्झर्वेशन करतोय, निरीक्षण करतोय की कोण कसं वागतंय आणि अशा चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या तरुणांना किंवा लोकांना आम्ही पोलिसाला आणतो, सुरुवातीला वॉर्निंग देतो, नंतरही त्याचं कृत्य तसंच पुन्हा एकदा सापडला तर मात्र त्याच्यावर कारवाई करतो. आणि याच्या काही गोष्टीमध्ये आईवडिलांना बोलावून काउन्सिलिंग करत असतो. काउन्सिलिंगसाठी टीम आहे, माननीय डीवायसी साहेब आहेत, शाळा कॉलेजचे प्राध्यापक आहेत, अशा प्रकारचे काउन्सिलिंग करणारे चांगले लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून मी काउन्सिलिंग करत असतो. आणि समजा त्याच्यातून काही फरक पडला नाही आणि पुन्हा त्यांना असं कृत्य केलं तर पुन्हा मात्र त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत असतो. हे निर्भया पथक आहे जे सगळं म्हणजे नुसतं विटा शहरातच नाही तर तालुक्यामध्ये फिरतं, खानापूर आहे, लेंगरे आहे, अशा सर्व ठिकाणी फिरत असतं, भिवघाट आहे, ज्याच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रकारचे किंवा मोठ्या मोठ्या विद्यार्थी आहेत, विद्यार्थी संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी हे पथक काम करत असतं. आणि आतापर्यंत जवळजवळ निश्चित मला आकडा सांगता नाही परंतु साधारण 400-500 पुढं अशा लोकांच्यावर कारवाई झालेली आहे, म्हणजे पोलिसांना आणून त्यांच्यावर खटले भरणे, काउन्सिलिंग करणे, अशा प्रकारची कारवाई झालेली. आणि आता अशा रोड रोमिओमध्ये सुद्धा जागृती निर्माण झाली किंवा त्यांच्या जाणीव निर्माण झाली की अशा प्रकारचं पोलीस पथक काम करत आहे आणि कॉलेजच्या हायस्कूलच्या मुलामध्येसुद्धा आणि टीचर्समध्येसुद्धा ही माहिती पडलेली आहे की अशा प्रकारचं काम करते, त्यामुळे अशा प्रकारचं टीजिंग कुठं होत असेल तर आमच्याकडे तक्रार येत असतात आणि त्याप्रमाणे पुढे कारवाई करत असतो. पुन्हा भेटूया ताज्या व ठळक घडामोडींसाठी, पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.